आणि एक दिवसात असा कुठला पुरावा शोधून आणणार माझ्या विरुद्ध काय माहिती. राहू द्या डॉक्टर, एवढी खुश व्हायची गरज नाही. मला नाही वाटत त्या आर्या मॅडम लगेच हार मानतील म्हणून. माझं सोड, ती आर्या काय बोलली ते सांग. अहो त्या मला म्हणाल्या तुझं डॉक्टरांबद्दल मला खरं नाही ना सांगितलं तर तुला जेलमध्ये टाकल. अरे वा, चांगलंय की मग हे. आता हसायला काय झालं तुम्हाला. नाही काय, तुला मला इथे भेटायला यावं लागतं, मला तुझ्याशिवाय करमत नाही ना. तू इथे आली तर बरं पडेल सगळं. इथं फार टेन्शनने माझा जीव चाललाय आणि तुम्हाला मस्करी सुचतीये ना. मी नाही, आर्या आणि दिव्य हे केस मस्करी वारे घेत आहेत. जी चूक नव्हती करायला पाहिजे ती चूक करताय. तू काळजी करू नको, मी असताना तुला काहीही होणार नाही. राहू द्या, आधी तुम्ही स्वतःला सोडवा म्हणजे झालं. मला काही होणार नाहीये, मी इथून सही सलामत सुटणार आणि हे ठरलंय. पूर्ण एपिसोड पहा Z5 वर. डिंपल, अगं काय म्हणत काय होते त्या आर्या मॅडम. काय काळजी करायचं कारण नाही ना, तुला त्रास तर नाही ना दिला. नाही. अगं मग मधीच कसं काय आलं तुला भेटायला. डिंपल तू डॉक्टरांबद्दल काय वाईट वांगाळ तर बोलली नाही ना बाया. पण काय ग, डॉक्टरांना कधी सोडतात काय बोलल्या का. मम्मी डॉक्टरांना शिक्षा व्हावी ना त्यासाठी त्यांचे लय प्रयत्न चालू आहेत बघ. मम्मी त्यांना कसं विचारणार डॉक्टर सुटणार आहेत की नाही ते. मला तर वाटतंय ते दिव्या मॅडम आणि आर्या मॅडमचा प्लॅन असणार आहे डॉक्टरना अडकवण्याचा. त्यामुळं मला नाही वाटत डॉक्टर लवकर सुटत्याल म्हणून. अरे पण आता सगळं डॉक्टरांच्याच बाजूने घडतंय ना. पण पप्पा कोर्टातली कामं किती अवघड असतात तुम्हाला माहित आहे ना. त्या डॉक्टर एकटे पडलेत, त्यांच्या विरोधात साक्ष देणारे किती जण आहेत तुम्हाला माहित आहेत ना. वय बरोबर आहे बाया तुझं, समजी मिळून ना पाक डॉक्टरांना अडकवायला बघत्यात. आता त्या दोन मॅडम काय कमी होत्या म्हणून ते इन्स्पेक्टर आलेत नवीन. त्या दिव्या मॅडमच्या मनात काय चाललंय ना तेच कळणं झालंय मला. डिंपल त्यांना डॉक्टरांसंग लगीन तर नाही ना करायचं. नाही मम्मी तसं काय बी नाही. मग का म्हणून अडकवत्यात त्यांना. ए अग मम्मी अग किती प्रश्न विचारणार आहेस तू. मला तर आता असं वाटतंय मी हा डॉक्टर आहे आणि प्रश्न विचारणारी तू आर्या मॅडम आहे. असं काय बोलती ग. मग कसं आहे बरं आहे का. मला लय भूक लागली, तोपर्यंत तुम्ही जेवणाचं बघा, मी फ्रेश होऊन येते. हा बर चा. टोनिया कशाला चढतोस, लागल की नाही लागत. टोनिया अरे आली का रे ती बाजाची गाडी. नाही अजून नाही आली. हे आजे ऐकी आजे, मी आपण येऊ का कोर्टात. तिथे काय गट्टळ पुरलंय वय, ते उकरायला येतच ग. बस तिथं कोण आलं नाही ते बघ. आता इथं कुठं कोण येतोय, कोण पण नाही येत. कुणी येत नाही, तू घेऊन येतो इथं. खबरदार कुठल्या पोरीला इथं आणलं तर. ए मम्मी काय ग तू, अग लगीन पण तिथेच करते आणि मी कुणाला खेळायला पण घेऊन यायचं नाही वय. इथं नाही आणायचं. अगं त्याच्यावर काय भरोसा नाही, आपण हायतावर नाही म्हणाल आणि आपण गेलो की गाव गोळा करून घेऊन येईल. असं कसं घेऊन येईल, थांबा त्याला कोंडूनच ठेवती. हे नाही नाही कुणाला घेऊन येणार. अग त्या पोराच्याच काय नुसतं माग लागली. या पोरीकडे बी बघ, बघ कशी पळून चाली, जरा तिला बी बोल की काहीतरी. हे आत्या काय बी काय बोलतेस, मी काय पळून नाही चालली. मग ती बॅग घेऊन कुठं चालली, दाखव त्या बॅगेत काय ते. तुला काय करायचंय ग, आजपर्यंत माझ्या आई बापाने मला विचारलं नाही आणि तू बरं माझ्यावर ध्यान ठेवते का. ध्यानच ठेवणार, कारण तू पळून बिळून गेली ना तर माझ्या माहेरची बदनामी होईल. काय बदनाम बिदनाम होणार नाही, आणि झालीस ना बदनामी तर तू माहेराला येऊ नको. आहे बघितलं का तशी बोलती ती, हाय का तिला आपली मोठी आत्या आहे तिचा मान ठेवावा. ते काय नाही निस्त आपलं मला हिडीस फिडीस करायचं आणि बोलत राहायचं. आहे मला ना आता हे सहनच होईना झालंय बघ, तू ना मला माझा हिस्सा दे आणि मोकळ कर. ए आलीस का हिश्यावर, काय दमडी मिळणार नाही, रड किती रडायचं आणि बोंबलायचंय ती. डिंपल अगं मला सांग की काय आहे बॅगेत, तू पळून तर चालली नाही ना. मम्मी आता तू पण मला आत्यासारखं बोलणार आहेस का. अगं खरंच या बॅगेत काहीच नाही. नमस्कार, डॉक्टर अजित कुमार देव उर्फ देवी सिंग यांची केस रंजक आणि निर्णायक वळणावर आलेली आहे.
कोर्टात आर्या मॅडम, अजित कुमारच देवी सिंग आहे, प्रूव्ह करू शकतील का? याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून राहिलेलं आहे. डॉक्टर अजित कुमार जवळच्या लोकांना डॉक्टर सुटतील याची खात्री आहे. डॉक्टर ज्या वाड्यात राहत होते त्या लोकांशी आपण संवाद साधूया. तुम्ही डॉक्टरांचे कोण? नमस्कार, मी बजरंग पाटील म्हणजे बजा. अहो, मी डॉक्टरांचा कोण त्यापेक्षा डॉक्टर माझं कोण हे जास्त महत्वाचं आहे. डॉक्टर माझ्यासाठी देव माणूस आहेत. माझ्या मेलेल्या आईला डॉक्टरने जिद्द केले तेव्हापासून डॉक्टर माझ्यासाठी देव माणूस होत. तुम्हाला काय वाटतं, डॉक्टर आज सुटतील की त्यांना शिक्षा होईल? अहो मॅडम, अहो काय बोलताय तुम्ही, डॉक्टर सुटणार म्हणजे सुटणार 100%. अहो मी तर तुम्हाला सांगतोय, आजच पोत भरून नारळ घरी आणून ठेवलेत. प्रत्येक मंदिरात एक नारळ फोडणार आहे गावातला, एक अब्बकिताचा. हा, गुलाल उधळत उधळ डॉक्टरांना घरी घेऊन येणार आहे. आणखी पडी पण तुरळावडी कस एक अब्बकिता. कॅमेरा कॅमेरा इकडे इकडे. अहो माझा नवरा पण जेलात आहे हो, त्याची काय बी सुख नव्हती, त्याला तेवढं सोडवायचं बघा ना. लय उपकार होतील हो, माझा नवरा लय गरीब आहे. काय रे, बरोबर ना? मला पण प्रश्न विचारा, कसं मी आपण जवळचा माणूस आहे. हे टीव्हीत दिसणार आहे ना? हा टीव्हीत दिसणार आहे. मग बरी, डॉक्टरांनी अख्ख्या जगाला दाखवून दिलंय त्यांना खोट्या केस मध्ये अडकलं होतं. आणि पोलिसांकडे अगदी पुरावा नाही ह्यासाठी. नाही ना, मग मला सांगा डॉक्टर कसं अडकताल? कसे अडकताल? ए तुझं काय चाललंय रे? एक तर तू बोल नाही तर मी बोलतो. नाही नाही, तुम्ही ह्याला एक दोन प्रश्न विचारा म्हणजे ह्याचा आत्मा जरा थंड होईल. मला सांगा डॉक्टरांचा स्वभाव कसा होता? नंबरी, एकच नंबरी स्वभाव होता डॉक्टरांचा. हा, त्यांच्यासारखा स्वभावाचा माणूस उभ्या गावात, जिल्ह्यात, तालुक्यात, अहो जगात कुठे सापडायचा ना. मला काय वाटतं माहितीये का, मला तरी वाटतं की माझी उदारी भागवण्यासाठी तरी त्यांना थोड्या वेळ सोडलं पाहिजे. उदारीचं प्रमाण सुरू केलंच नाही. आम्ही ऐकलंय तुमच्या मुलीचं डॉक्टरांशी लग्न ठरलं होतं. वय किव भर लग्नात डॉक्टरांना उचललं बघा त्या मॅडम. पण डॉक्टर हित सुटलं ना, लवकरच डिंपलचं त्यांच्याशी लगीन लावून देणार आहे. तुम्ही यायचं बरं का समजानी? आमचे टीव्ही दिसणार आहे का आम्ही? आणि फोटो बी येणार आहे का सगळ्या पेपरात? दोन्हीकडे डॉक्टर आले. डॉक्टर आले. डॉक्टर आले. डॉक्टर 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 तुम्ही निर्दोष सुटाल? तुमच्या बाजूने किस्सा निकाल लागेल तुम्हाला किती खात्री आहे? 100% खात्री. एक मिनिट, आपण नंतर टेम्पल काम झालंय सगळं? झालंय, फक्त एक प्रॉब्लेम झालाय. काय? कुठल्या तरी पोलीस स्टेशनला तुमच्या नावानं केस झाली होती आणि त्याचा पुरावा आर्या मॅडम आणि शिंदे सरांकडे आहेत. काय? तुझ्या नावानं केस आहे? मला आठवत नाहीये, पोलीस स्टेशनचं नाव कळलंय तुला? नाही. एक तरी काम पूर्ण करायचं ना, सगळी कामं कशी अर्धवट करतेस? आता एवढं काम पूर्ण केलं त्याचं कौतुक नाही का तुम्हाला? इथे कौतुक सोळा चाललं का डिंपल? चला साहेब, दोनच मिनिट. काय नाही, दोन मिनिटं काय नाही. चला मॅडम, ऐका ना चव्हाण साहेब, चला प्लीज आओ, ऐका ना चव्हाण साहेब. माफ करा जस साहेब, पण आम्ही देवी सिंगचं कोणतंच ओळखपत्र अद्याप मिळवू शकलेलो नाहीये. जज साहेब, मी कडघराच्या बाहेरून बोलू शकतो? परवानगी आहे. धन्यवाद. जज साहेब, आर्या मॅडमला असे कुठलेच पुरावे मिळणार नाही, कारण देवी सिंग नावाचा कोणी माणूस अस्तित्वातच नाहीये. अस्तित्वात आहे आणि ती व्यक्ती स्वतः तू आहेस. जस साहेब, हा माणूस इतका हुशार आणि शातीर आहे की याने स्वतःची ओळख जाणीवपूर्वक नष्ट केली आहे आणि अशी माणसं समाजासाठी फार घातक असतात. जज साहेब, मला एक कळत नाही, असा कोण माणूस आहे जी स्वतःची ओळख लपून बसेल? शक्यच नाहीये. हे शक्य आहे. जस साहेब, आपल्या देशात अनेक माणसं आहेत जी रस्त्यावरती राहतात. गरिबीमुळे त्यांना साध्या साध्या सोयी सुविधा मिळत नाही. काही लोकांना तर राहण्याचं ठिकाण सुद्धा नसतं, स्वतःच ओळखपत्र सुद्धा नसतं. काही लोक पोटापाण्याचा प्रश्न सुटेल अशा ठिकाणी वास्तव्य करतात. माझ्या माहितीनुसार देवी सिंगचे आई वडील रस्त्यावरती दगडफोडीचे काम करत होते. आणि अशा व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या लोकांचं राहण्याचं ठिकाण हे सतत बदलत असत आणि त्यामुळेच देवी सिंगचं ओळखपत्र अद्याप आम्हाला मिळालेलं नाहीये.
पण एक महत्त्वाचा पुरावा आमच्या हाती लागलेला आहे जस साहेब. पूर्ण एपिसोड पहा सी फाईव्ह.